हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमच्या सगळ्यांच्या या नवीन व्हिडिओत स्वागत करतो. तर मी चाललेलो आहे सबवे स्टेशनला, मी एका नवीन प्लेसला चाललेलो आहे. आणि त्याआधी आता सकाळचे 9:30 वाजले आहेत आणि आजची तारीख आहे 13 जानेवारी 2020. आणि मी इथे फॅमिली मार्ट आहे माझी, तिथून मी चहा घेणार आणि चहा घेऊन मग मी निघणार. तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सबवे दाखवणार आहे की चहातली सबवे कशी आहे. तर आपण जस्ट सबवे स्टेशनला आलो माझ्या गाडीने आणि इथे ना गाड्यांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत. तर आता मी तुम्हाला सबवे स्टेशनच्या आतमध्ये घेऊन जातो. आणि हा चहाचा कप माझ्या हातात. या सबवे स्टेशनचं नाव आहे कोंकण रोड सबवे स्टेशन. आणि हा सबवे स्टेशन मी तुम्हाला दाखवेन आणि सबवे कशा प्रकारची आहे हे सगळं दाखवेन. आता मी या पायऱ्यांनी खाली उतरतो आहे. तर सबवे स्टेशनला आल्याबरोबर तुम्हाला एक तर सबवेची तिकीट घ्यायची आहे, किंवा आता मोस्ट ऑफ द सिटीमध्ये ना त्या सबवेच्या ॲप्स आलेल्या आहेत. तर तुम्ही ते सबवेची ॲप जर ज्या सिटीत असाल ती तुम्ही डाउनलोड करू शकता आणि मग ते पैसे तुमच्या मोबाईलवरनं कटतील. तर ही इकडे मशीन आहे, इथे तुम्ही इंग्लिश सुद्धा सिलेक्ट करू शकता. मी तुम्हाला दाखवतो, हे बघा इंग्लिश. आणि इंग्लिशमध्ये मग तुम्हाला ज्या स्टेशनला जायचं आहे ते स्टेशन सिलेक्ट करून बघा, इथून कॉईन टाकायचा किंवा इथून नोट टाकायचे आणि मग ते तुम्हाला तिकीट भेटेल. तर आधी तुमची बॅग वगैरे इथे चेक होईल सगळ्याच्या आतमध्ये जायच्या आधी. माझ्याकडे बॅग आहे. तर हे बघा, ही ॲप आहे त्या सिटीची. ओ माय गॉड, हे मागत आहेत 1886. तर ही ॲप आहे, मी दाखवतो तुम्हाला. तर हा तो क्यू आर कोड आहे, तुम्हाला तो क्यू आर कोड इथे स्कॅन करायचा, मग असा गेट ओपन होईल आणि मग जेव्हा तुम्ही नेक्स्ट कोणतं स्टेशनला जाल तिथं तो परत स्कॅन करायचा. म्हणजे तितके पैसे तुमचे त्या मोबाईलमधूनच कटतील, म्हणजे तुम्हाला तिकीट घेण्याची काही एक गरज नाही. तर एक चांगली गोष्ट आहे. तर आपल्याला पकडायचे टू मुदू, एक टू तोंगनांची येत जाते आणि एक मुदूकडे जाते. तर आपल्याला पकडायचे मुदूवाली. आणि जस्ट ती सबवे आलेली आहे. आय होप की जास्त गर्दी नसेल, चायनामध्ये खूप गर्दी असते सबवेमध्ये. तर आता आतमध्ये जाऊया. तर सबवेमध्ये म्हणजे इंग्लिश आणि चायनीजमध्ये दोन्हीमध्ये इन्स्ट्रक्शन सुरू असतात. आपल्याला जायचं सीजेशान नावाच्या स्टेशनला आणि तिथून आपल्याला ट्रॅम घ्यायची आहे. जे इलेक्ट्रिकवरची ट्रेन असते ती इथून चालते, तिचासुद्धा एक व्हिडिओ बनवेन मी. ॲट प्रेझेंटली मी सबवेच्या आतमध्ये आहे आणि इथे समोर तुम्हाला ते जे बोर्ड दिसत आहे तिथे सगळ्या स्टेशनची इन्फॉर्मेशन दिलेली आहे किंवा इथे मॅप दिलेला आहे. जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही ह्या मॅपचा यूज करू शकता. गर्दी खूप जास्त आहे कारण न्यू इयर इज कमिंग, दॅट्स वाय खूप जास्त लोक तुम्हाला इथे दिसतील सबवेमध्ये. अशा प्रकारे इथे इंग्लिश आणि चायनीजमध्ये दोन्हीही इन्स्ट्रक्शन सुरू असतात, कोणतं स्टेशन आलं आणि काय स्टेशन येणार आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे चायनीज आणि इंग्लिश दोन्हीमध्ये ट्रान्सलेशन सुरू असतं. तर आपण त्या स्टेशनला आलेलो आहे सीजेशान नावाच्या. इथून आपल्याला ट्रॅम घ्यायची आहे आणि जवळपास 15
वाटतं 20 मिनटं लागले मला यायला इथं. आणि हा सबवे स्टेशन आहे, अंडरग्राउंड आहे ही सबवे, त्याच्यामुळे तुम्हाला बाहेरचा काही नजारा दाखवता आला नाही. आणि आता वरती चाललेलो आहे या एलिव्हेटरने. जे काही समोरची स्टेप होईल ते मी सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला अपडेट्स देईन. आता काय करायचं, तुम्हाला तो परत तुमचा जो क्यू आर कोड होता म्हणजे आता ही ॲप आहे, ही ॲप ओपन करायची. त्यानंतर हे बघा, हे आता क्यू आर कोड आहे जिथून तुम्हाला एक्झिट करायचं. आधी बघून घ्यायचं की तुम्हाला कुठे एक्झिट करायचं, कोणत्या बाजूला तुम्हाला निघायचं आहे. इथे मॅप दिलेला असेल, फर्स्ट मी मॅप बघतो. हां, इथे मॅप आहे. अरे मॅप कुठे आहे? खूप मोठं स्टेशन वाटतं. डू यू नो वेअर इज द ट्रॅम? ट्रॅम, या दॅट वे 6. ओके, थँक्यू. तर ती बोलली की 6 वरून एक्झिट कर, आणि तिकडे ट्रॅम आहे. ट्रॅम म्हणजे की जे इलेक्ट्रिकवर जे ट्रेन असते ना, जी कोलकात्याला आहे, हे बघा. आणि आता मला मेसेज आलेला असेल की तुमचे किती पैसे कटले. मी सांगतो तुम्हाला किती लागले मला इथपर्यंत यायला. जवळपास 7-8 स्टेशन आलो. हे बघा, इथे लिहिलेला 6 and 7, इथे लिहिलेलं आहे SND ट्रॅम लाईन. 3 RMB लागले, 3 RMB म्हणजे की 30 रुपये. मला मेसेज आला लगेच. तर आता ही सबवे स्टेशन आहे पूर्ण, आणि हा बाहेरचा एरिया जिथून तुम्हाला तिकीट तुम्ही विकत घेऊ शकता. खूपच मोठा आहे हा पण सबवे, कारण इथे 3-4 लाईन एकत्र जुळलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे तुम्हाला इतका लांब वाटतं नाही. तर छोटे छोटे काही काही स्टेशन तर खूप छोटे आहेत, म्हणजे बस चालता चालता संपतील. इथे एकूण या सिटीमध्ये एकूण 8 लाईन आहेत, आणि 8 लाईन असल्यामुळे खूप म्हणजे बिझी असतात काही स्टेशन, काही बिझी नसतात. आता इकडे एलिव्हेटर आहे, जर तुम्हाला लिफ्टचा वापर करायचा असेल त्याचा करू शकता. बस तुम्हाला काय करायचं आहे की हे जे साईन्स दिलेले आहेत वरती बघा, SND ट्रॅम लाईन 1. सो बस या साईन्स फॉलो करा, अँड जस्ट यू विल गेट थ्रू युअर डिरेक्शन. तर इकडे मी समोर चाललेलो. आता आपल्याला त्या ट्रॅमकडे एक्झिट, मला वाटतं इथून एक्झिट असायला पाहिजे. आणि पाणी वगैरे तुम्हाला प्यायचं असेल इथे तर तुम्ही हे वाली मशीन वापरू शकता. परत एलिव्हेटर आहे, एलिव्हेटरचा उपयोग करूया आपण पुरेपूर, कमीत कमी स्वतःला थकवण्याचा प्रयत्न करू, कारण आपल्याला अजून आज मे बी मी माउंटेन तिकडे जाणार आहे, तिकडे आपल्याला खूप चालावं लागणार आहे. आता मी बाहेर निघतो आहे इथून, आणि मला वाटते ट्रॅम स्टेशन असायला पाहिजे जवळपास इथे कुठेतरी. अरे नाही, इथे ट्रॅमच लागलेली आहे. फर्स्ट आय हॅव टू सी विच स्टेशन वी हॅव टू गो, मग मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, हा सगळा व्हिडिओ होता या सबवे स्टेशनचा आणि सबवेचा. चायनातल्या कशा प्रकारचे सबवे असतात. तर आता इथून मी घेणार आहे ट्रॅम, आणि मी तुम्हाला ट्रॅमसुद्धा दाखवेन की कशा प्रकारची ट्रॅम आहे या सिटीमध्ये. तर मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलला बघत असाल तर सबस्क्राईब करा. तर अशाच प्रकारे हसत राहा, खेळत राहा आणि फिरत राहा.